ऑल महाराष्ट्र थांगता असोसिएशन व पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण द्वारा आयोजित विद्यार्थ्यांना संरक्षणाचे प्रशिक्षण तसेच रुग्णांना सेवा देण्याचे उपक्रमाचे शुभारंभ करण्यात आले. चांदूर बाजार येथील टोम्पे महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना संरक्षणाचे प्रशिक्षण तसेच रुग्णांना सेवा देण्याच्या उपक्रमाचे शुभारंभ करण्यात आले. या कार्यक्रमाला स्वराज्य रक्षक संभाजी फेम जिजाऊ अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. स्वतःवर अवलंबून राहून आत्मविश्वास वाढवावा. कोणत्याही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तुमचा आत्मविश्वास वाढणार नाही. तो आत्मविश्वास केवळ संरक्षणाचे धडे घेऊनच वाढू शकतो असा विश्वास मराठी सिने अभिनेत्री दामिनी फेम प्रतीक्षा लोणकर हिने आज विद्यार्थ्यांना दिला. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील लक्ष प्रतिष्ठानच्या वतीने सुरेखा ठाकरे यांच्या पुढाकाराने आजपासून 3 तालुक्यातील तब्बल 21,000 मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाचे आज सिने अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर हिच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले. यावेळी प्रतीक्षा लोणकर यांनी प्रशिक्षणार्थी सोबत प्रात्यक्षिक ही सादर केले. आपल्या 25 वर्षीच्या कारकिर्दीतील हा कार्यक्रम अत्यंत सुस्त असल्याचेही लोणकर यावेळी म्हणाल्या. हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल आयोजकाचे विशेष आभारही त्यांनी यावेळी मानले. अजय काकडेसह प्रदीप आमझरे, SN News, चांदूर बाजार. आपण खंबीर होणं हे खूप गरजेचं आहे, कारण हे खंबीर होणं म्हणजे काय तर मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतः ठरवाल की मला माझं आत्मसंरक्षण करायचं आहे, त्यावेळी तुम्ही आत्मनिर्भर व्हाल. आत्मनिर्भर म्हणजे तुम्ही स्वतःवरच अवलंबून राहाल. तुम्ही कोणाकडे मदतीला जाणार नाही, तर तुम्ही तुमचं स्वतःचं संरक्षण कराल. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर अवलंबून राहाल, भयमुक्त व्हाल, कोणतीही भीती तुमच्या डोळ्यात नसेल, त्यावेळी तुम्ही अत्यंत कॉन्फिडेंटली, अत्यंत आत्मविश्वासानं कोणतंही काम करू शकाल. आणि जेव्हा आत्मविश्वासाने आपण कोणतंही काम करतो तेव्हा आपल्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसते बघा. आणि त्या आत्मविश्वासाचं जे तेज आहे ते मला वाटतं तुम्ही कोणत्या पार्लरमध्ये जाऊन 4 तास बसून फेशियल आणि ब्लिचिंग करून येणारं तेज नाही. हे कायम टिकणारं तेज आहे, हे तुमच्या आत्मविश्वासाचं, स्वाभिमानाचं तेज आहे. आणि ते मिळवण्यासाठी मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. खरं तर आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या कार्यक्रमांना गेले. दामिनीच्या निमित्ताने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला म्हणलं तरी चालेल. इतकी वेगवेगळ्या कार्यक्रमांना गेले, शाळांमध्ये गेले, कॉलेजमध्ये गेले, हॉटेल्सच्या कधी ओपनिंगला गेले, परंतु आजचा कार्यक्रम हा अत्यंत वेगळा. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत वेगळा असा हा कार्यक्रम आहे असं मला म्हणावंसं वाटतं. हे होते आजचे विशेष बातमीपत्र. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार. आमच्या प्रत्येक न्यूजच्या अपडेट पाहण्याकरिता यूट्यूब चॅनलवर जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा. न्यूज आवडली असेल तर नक्की शेअर करा.